काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस, ठाण्यात भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा। मुंबईतील टिळक भवनमध्ये केक कापून काँग्रेस नेते राहुल गांधींचा वाढदिवस साजरा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा राजकीय आरोप, सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा प्लॅन होता, बावनकुळे यांचा मोठा दावा। भाजपकडून कोकणातही लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, 26 जूनला राजापूरमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जाहीर सभा, सभेला मंत्री रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, आशिष शेलार उपस्थित राहणार। उत्तर प्रदेशमध्ये जसं अतिक अहमदला मारण्यात आलं तसं मलाही मारतील अशी भीती होती म्हणून फरार झालो होतो, धर्मांतर प्रकरणातील आरोपी शाहनवाज याचा पोलिसांना जबाब। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा धाराशिव विभाग नफ्यात, मे 2023 मध्ये 40,86,000 निव्वळ नफा। शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन, शिंदे ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शनाची तयारी, ठाकरेंचा षणमुखानंद मध्ये तर शिंदेंचा गोरेगाव मध्ये नेस्को सेंटर मध्ये मेळावा। एकनाथ शिंदेंकडून शिवसेना वर्धापन दिनाची जय्यत तयारी, राज्यातून अंदाजे 15,000 कार्यकर्ते वर्धापन दिनासाठी येणार असल्याची माहिती, कार्यकर्त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगावमध्ये नेस्को सेंटर बाहेर शिवसेनेकडून बॅनरबाजी। ठाकरे गटाचा सायनमधील षणमुखानंद हॉलमध्ये वर्धापन दिनाचा मेळावा, षणमुखानंदाच्या गेटवर लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरून मनीषा कायंदेंचा फोटो कापला। उद्धव ठाकरे गटातून शिंदेच्या शिवसेनेत गेलेल्या मनीषा कायंदेंवर मोठी जबाबदारी, एकनाथ शिंदेंनी मनीषा कायंदेंची शिवसेना सचिव आणि पक्ष प्रवक्तेपदी केली नियुक्ती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।